सर्वांची अपेक्षा आहे की दादांनी राजीनामा मागे घ्यावं आणि विशेष करून पूर्ण शक्तीने आतापर्यंत जे पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी जे दोन वर्ष या पदावर राहून काम केलेलं आहे, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तसंच काम कार्य त्यांनी पुढे न्यावं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। अर्थात पक्षश्रेष्ठी जे काही निर्णय घेतील त्या निर्णयावर सर्वच कार्यकर्ते असतील, परंतु मोठ्या प्रमाणावरती देशाला ते कार्यकर्त्यांची संधूत घातलेली आहे आणि आता ते पवार साहेबांना दादांना भेटायला मागत होते, परंतु सांगितलं जरा भेटल्या कसल्यामुळे इथे भेट होऊ शकणार नाही। पण भाऊ, विधान भवन मंत्रालय नेहमी 144 लागू असते या ठिकाणी, अशा वेळेला अशा ठिकाणी येऊन 144 लागू जरी झालं तर काय हा संघर्ष नाही आहे, काय आंदोलन नाही आहे किंवा काय रास्ता रोको नाही आहे, ते आपले कार्यकर्ते या नात्याने आपल्या नेत्याला भेटायला यायला इकडे कोणी कोणाचं काही होत नाही। आपण पाहिलं असेल विधान परिषदेची निवडणूक झाली तरी कार्यकर्ते येतात, तर त्याचा आणि आजचा हा संदर्भ हा वेगळा आहे, परंतु कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। थोड्या वेळामध्ये ते दादा से उनकी बात नहीं हो पाई, दादा को मिलना चाह रहे थे लेकिन दादा विधानसभेची मीटिंग में जल्दी जाना था इसके लिए हो गए, लेकिन उनकी जो भावना है वो दादा को बताइए। क्या इस्तीफे को लेकर दादा को मनाया जाएगा, क्या वैसी कोई कोशिश हो रही है? आपका क्या कार्यकर्ताओं की भावना है, आपकी क्या भावना है, तुमची क्या भावना? वैयक्तिक भावना ऊपर अभी विधिमंडल की जो बैठक होगी वहाँ मैं बताऊँगा। आमचा नाही, आमचा जो निर्णय आला तो निर्णय खाली अंमलात आला आणि त्यानुसार त्याच्यामध्ये कुठेही विसंगती। आता अंतिम निर्णय कधी होतो असं आहे की अंतिम निर्णय हे जेव्हा पवार साहेबांनी त्याच्यामध्ये ठरावाची मागणी म्हणायची, वेळ द्या आम्हाला, आमदारांना चर्चा करायची आहे, असे आमदारांनी चर्चा साहेबांनी ठराव मांडला जेव्हा कधी साहेब त्याच्या